सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं माती आणि शेण वाहून नेण्यासाठी चक्क बोलेरो गाडीचा वापर केलाय. व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. खरं तर माती किंवा शेण वाहून नेण्यासाठी लोक लहान मोठ्या ट्रकचा वापर करतात, पण या व्हिडिओमध्ये चक्क बोलेरो गाडीनं माती आणि शेण वाहून नेत आहे. व्हिडिओमध्ये एक कामगार बोलेरोमध्ये शेण भरताना दिसत आहे. बोलेरोची ही भयानक स्थिती पाहून कुणीही अवाक होईल. हा व्हिडिओ राजस्थानचा असल्याचं सांगितलं जातंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की बोलेरो ही गाडी पूर्णपणे शेणानं आणि मातीनं भरलेली आहे. फक्त ड्रायव्हरच्या बाजूची सीट रिकामी आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक कामगार लोखंडी टबमध्ये माती शेण भरून बोलेरो गाडीमध्ये टाकत आहे. बोलेरोमध्ये माती आणि शेण भरत असल्यामुळे कुणीही अचंबित होईल. प्रत्येकाला त्याची गाडी प्रिय असते. गाडीला थोडा स्क्रॅच पडला तरी जीव कासावीस होतो, पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बोलेरो गाडी शेण आणि मातीमुळे घाण झालेली आहे. हा व्हिडिओ पाहून कुणालाही धक्का बसेल, तर बोलेरो सारख्या गाडीमध्ये शेण आणि माती का वाहून नेत आहे असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला आहे. रीना मवानी 1 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेली आहे. एका युजरनं अशी कमेंट केली आहे की हा शेतकरी आहे, काहीही करू शकतो. तर आणखी एका युजरनं अशी कमेंट केली आहे की मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे. तर आणखी एका युजरनं अशी कमेंट केली आहे असा शेतकरी पाहिजे, ट्रॅक्टरमध्ये तर कुणी पण शेणखत भरेल. पण या व्हिडिओवर अनेक युजर्सनी शेतकऱ्याच्या हितार्थ बोललेला आहे. तर व्हिडिओ पाहून तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.